नमस्कार सह्याद्री वाहिनीवरील कोरोना काळजी आणि उपाय या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यक्रमाअंतर्गत कोरोना विषाणू आणि कोविड नाईन्टीन या आजाराबद्दल आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय या आजाराचे विविध पैलू आम्ही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक आर्थिक आणि अर्थातच वैद्यकीय पैलू हे तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही आपल्यासमोर मांडतोय आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना आणि आंतरराष्ट्रीय संबंध चीनमधल्या वुहान येथे डिसेंबर दोन हजार मध्ये कोरोना विषाणू पसरायला सुरुवात झाली आणि बघता बघता पुढील दोन महिन्यांमध्ये हा विषाणू जगभरात पसरला हाहाकार माजवला सगळीकडेच खूप उलतापालत झाली दळणवळण अर्थव्यवस्था नोकरी धंदे हे सर्व काही कोसळायला सुरुवात झाली आणि जशी जशी कोविड मुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढायला लागली तसं तसं देशांनी एकमेव पर्याय स्वीकारला वेगवेगळ्या वेळी पण हा एकुलता एक पर्याय त्यांच्यासमोर होता आणि तो म्हणजे अर्थातच लॉकडाऊनचा पण एका ठिकाणी लॉकडाऊन असताना दुसऱ्या ठिकाणी मात्र सरकारी यंत्रणा आंतरराष्ट्रीय संस्था संघटना या जोमाने कामाला लागल्या कारण अन्न पुरवठा औषध पुरवठा करणं हे अत्यंत महत्वाचं होतं या सर्वातून दोन गोष्टी नक्की अधोरेखित झाल्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच की ग्लोबलायझेशनच्या काळात म्हणजे जागतिकीकरणाच्या काळांमध्ये देशांच्या सीमारेखा अजूनही अबाधित आहेतच पण त्या कोरोनाला मात्र रोखू शकल्या नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच की कोणताही देश आता स्वतःला वेगळा ठेवू शकत नाही आयसोलेटेड राहू शकत नाही कारण प्रत्येक देश इतर देशाशी जोडलेला आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने यातली जमेची बाजू एकच की या सर्वांमध्ये हे लक्षात आलंय की सहकार्याने एकत्रितपणे येऊन आता देशांनी ज्या का जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेणं आवश्यक आहे एकट्या काही देशाने केवळ तो देश महान आहे किंवा अधिक बलशाली आहे म्हणून तो काही करू शकत नाही सगळ्यांचा यात सहभाग आवश्यक आहे आपली साधनं आपले रिसोर्सेस आपण सगळ्यांपुढे मांडणं अत्यावश्यक आहे आणि केवळ कोविड नाईन्टीनसाठीच नाहीत तर जगातील इतरही जे गहन प्रश्न आहेत त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन सहकार्य करून या प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक आहे हीच बाब यातून पुढे आलेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध नक्की कसे आहेत आणि यात भारताची कोणती महत्वाची भूमिका असेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे उपस्थित आहेत श्री संजय सन सं, वनमानेजी नमस्कार श्री संजय वनवाने हे वरिष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्र टाइम्स मध्ये सहसंपादक आहेत आणि राजकीय बातम्या हे त्यांचं विशेष क्षेत्र आहे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शोधपत्रिका पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये दर्शक पुन्हा एकदा आपला सहभाग आवश्यक आहे आणि अपेक्षितही आहे कार्यक्रमात आपण आम्हाला दूरध्वनी क्रमांक करून आपले प्रश्न विचारू शकता आमचा दूरध्वनी क्रमांक आहे दोन चार नऊ शून्य शून्य दोन तीन दोन मुंबई बाहेरील आमच्या दर्शकांनी शून्य दोन दोन हा एसटीडी क्रमांक डायल करायचा आहे लक्षात असू द्या आपले प्रश्न सलगपणे आमच्यापर्यंत पोहोचू द्या आपल्या टीव्हीचा किंवा दूरचित्रवाणी संचाचा आवाज प्रश्न विचारताना कमी ठेवा प्रश्न विचारा असं म्हटल्यावर सलगपणे आपला प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या श्री संजय वनमानेजी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल बोलणार आहोत एक वेगळा विषय आहे या कार्यक्रमात पण अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण कोविड नाईन्टीनमुळे जगभरामध्ये हे जो कोविड पसरलेला आहे आणि जे बदल झालेले आहेत त्या बदलांबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे तर यामध्ये भारतासाठी जागतिक क्षेत्रावर नक्की कोणत्या क्षेत्रात आपल्याला वाटतं की हे बदल झालेले आहेत कोविड मुळे जर आपण कोविड नाईन्टीन नंतरची परिस्थिती बघितली तर देशभरातही आता हा पाचवा लॉकडाऊन सुरू आहे बरोबर या गेल्या चार लॉकडाऊन मध्ये जर तुम्ही अख्ख्या जगात जर बघितलं तर सर्वकडे सर्व आर्थिक व्यवहार हे अतिशय म्हणजे पूर्णपणे बंद आहेत छोटे जे आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचीच केवळ बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तर याचा जो परिणाम आहे हा परिणाम कम्प्लीट आपल्या अर्थव्यवस्थेवरती दिसून येतो भारतापुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये चौदा कोटी लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि भारतातली जी कुटुंब आहेत ती पंचाळीस टक्के या कुटुंबियांचं उत्पन्नाचा स्रोत आहे ते कमी झालं आहे पहिला एकवीस दिवसांचा जो काही लॉकडाऊन होता त्या लॉकडाऊनमध्येच बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं आहे या क्षेत्रातले तज्ञ सांगत आहेत की जवळपास त्रेपन्न टक्के जे मोठे व्यवसाय आहेत त्यांना याचा परिणाम होणार आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर पर्टिक्युलर टुरिझम व्यवसाय असेल त्याच्यामधलं हॉटेल असेल एअरलाईन्स असेल याच्यामध्ये मोठी कपात आपल्याला जाणवते या कंपन्यांनी नोकर कपात केल्यामुळे त्या बेरोजगारीमध्ये भरच पडणार आहे ज्या स्टार्टअप कंपन्या असतात नवनवीन कंपन्या असतात त्यांना खेळतं भांडवल बंद झाल्यामुळे त्यांना सुद्धा नवीन प्रयोग करण्यावरती त्यांच्यावरती सुद्धा मर्यादा आली आहे या सगळ्या गोष्टींवरती जर मात करून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मला वाटतं की भारताला एकतर आपली अंतर्गत काय म्हणे आपण व्यापारविषयक धोरण असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरचं व्यापारविषयक धोरण असेल त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बदल करणं मला वाटतं गरजेचं आहे सर्वप्रथम भारताने मित्र राष्ट्रांची जी संख्या आहे आपल्या सोबतच्या ती संख्या वाढवायला हवी कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी असं आहे की व्यापारामुळे तुम्हाला एक आर्थिक फायदा होतो हे ठीकच आहे पण पर परस्परांमधले संबंध असतात पूर्ण वातावरण असतं याच्यामुळे सुद्धा खूप काही सहकार्य समोरच्याकडनं आपल्याला मिळत असतं या मधल्या काळामध्ये अमेरिकेला क्लोरोफॉक्सिनच्या ज्या काही गोळ्या लागणार होत्या तर त्या मलेरियाशी संदर्भातला मुकाबला जो आपल्याकडे आपण करतो त्यांच्याकडे ते नसल्यामुळे पूर्णपणे या गोळ्यांची आवश्यकता लागली त्यांना तर या गोळ्या पुरवण्याचा ज्याला प्रश्न आला आणि त्याच्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंध टोकाचे चिघळण्याच्या पहिल्यांदाच भारताने अमेरिकेसकट इतर देशांना या गोळ्या पुरवल्या इतरही सुद्धा उपकरणं जी काय असतील औषध असतील ती पुरवणी स साहजिकच या सर्व गोष्टींचं भारताला स्वागतापूर्वकच लोकांकडनं एक चांगल्या पद्धतीचं एक ट्रीटमेंट मिळते तर अशा जोरावरती भारताने संबंध सुधारणं आपल्या एफडीआय पॉलिसीसमध्ये चेंजेस करणं या गोष्टींचा जर प्रामुख्याने अवलंब केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी भारताला या संकट काळानंतर सुद्धा जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक चांगली संधी मिळू शकते असं मला वाटतं डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथहून आपण प्रश्न विचारतोय प्रश्न विचारा माझे दोन प्रश्न आहेत बरं पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला काही औषधं कि किंवा काही लसी ही वेगवेगळ्या देशामध्ये तयार होत आहेत Hmm. ती तयार होत असलेली औषधं याची कितपत प्रगती आहे याबाबत एकमेकांचे देश कितपत एकमेकांना संबंध प्रस्थापित ठेवून ते सांगणार आहेत आणि त्या बाबतीत कितपत प्रगती झाली हे आम्हा भारतीयांना कसं कळेल hmm. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आयुष मंत्रालयातर्फे जी काही औषधं जी सांगितली जातात hmm. ती परदेशामध्ये पण त्याचा वापर होण्याबाबत आपण काही मार्गदर्शन सांगे कराल का किंवा बाबतीत इतर देशामध्ये पण याचा काही वापर होतो का फक्त आपलाच देश वापरतोय धन्यवाद धन्यवाद हा मी पहिला जो प्रश्न होता की औषधांच्या बद्दल औषधांबद्दल एकमेकांना तर असं आहे की हे पॅन्डेमिक म्हणजे ही जागतिक महामारी जी काय आली आहे याच्यामुळे सर्व पातळी होती कारण हा काही केवळ भारतापुरता अमेरिकेपुरता किंवा चीनपुरता हा प्रश्न नाही तर अख्ख्या जगामध्येही आज महामारीची समस्या भेट होते त्याच्यामुळे एक वेगळ्या पातळीवरती सर्व काही देश म्हणजे त्यांच्यामध्ये होत असलेलं संशोधन असेल त्यांच्या डॉक्टर्सकडनं होणारे उपचार असतील तर याच्या याच्याकरता सुद्धा एक ग्लोबली एक एक प्रकारचं सहकार्य आहे आणि प्रत्येक वेळेला तिकडे जे काही शोध लागतील त्याच्यामध्ये जी काही प्रगती असेल भारतामध्ये काही डॉक्टर्स आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करतायत काही शास्त्रज्ञ आहेत त्यांचे डेव्हलपमेंट काय होत आहेत तर याच्या टप्पेवाईज एकमेकांना संपर्क साधला जातो राष्ट्रीय पातळीवरती आणि जी गोष्ट म्हणजे याला असं आहे की कोणी म्हणतं एक वर्ष लागेल कोणी म्हणतं सहा महिने लागेल पण लवकरात लवकर जर एखादी लस एखाद्या ठिकाणी उपलब्ध झाली तर ती लस इतरांना सुद्धा कशी मिळेल तर याच्याकरता पुरेपूर राष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न केले जातात प्रयत्न केलेले के आहेत आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जागतिक स्तरावर बघितलं तर आपण तिसऱ्या नंबरवर आहोत मध्ये आपण जगाला औषध पुरवतोय आणि चीनही तितकंच पुढे आहे आणि आता जपानही यामध्ये सहकार्य करायला जपानने केलेली आहे त्यामुळे जागतिक स्तरावर अनेक देश असे आहेत जे पुढे आलेले आहेत आणि जे एकमेकांना औषध पुरवठा करत आहेत यासाठी केवळ औषध पुरवठा औषधांचा पुरवठा करणंच जरुरी नाहीये तर दळणवळणाची जी साधनं आहेत ती सुद्धा खुली ठेवणं जरुरी आहे आणि हा सगळा प्रयत्न सर्व देशांनी कसोशीने केला आहे राईलाब संबंध संशोधनाचा तर ते संशोधनही ते करतायत दुसरा प्रश्न त्यांचा आहे की आयुष मंत्रालयाने जे दिलेले आहेत सांगितलेले आहेत जे काही औषधं ते इतर देशांमध्ये सुद्धा आपण ते, ते प्रमोट करतोय का म्हणजे याचं काहीच उत्तर पहिल्या प्रश्नाच होतं की जे काही चांगलं असेल जे काही मुकाबला करण्यासंदर्भातलं जे काही औषध असेल त्याचं सर्वजण एकमेकांशी बोलून सहकार्य करूनच ते घेत आहेत मंत्रालय जर तुम्ही म्हणाल तर आपलं जे ऍप आप आहे आयुष मंत्रालयासंदर्भातलं औषधांसंदर्भातलं तर हे तंत्रज्ञान आपण ऑलरेडी आफ्रिकन देशांना हे आपलं तंत्रज्ञान आपण सहकार्य करतोय आणि याच्यातले काय डेव्हलपमेंट असतील ते सातत्याने आपल्याशी विचारून त्याच्यावरती मदत मागते आणि आयुष मंत्र्यांनी दिलेले आपण गोल्डन मिल्क कुठेही आपण करू शकता सुनील आपण पंढरपूरून प्रश्न विचारू इच्छिता प्रश्न विचारा हॅलो नमस्कार नमस्कार प्रश्न विचारा हा नमस्कार नमस्कार करोनाच्या या घटनेमुळे संपूर्ण जग दोन गटामध्ये विभागलं जाईल का अमेरिका आणि चीन असे दोन गट होतील का आणि यामध्ये भारत कोणत्या दिशेला जाऊ शकेल भारताचं भवितव्य काय असेल आणि बर... तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे अमेरिकेने काही देशाच्या नागरिकांना बंदी घालायला सुरुवात केली भारताच्या बाबतीमध्ये अमेरिकेमध्ये नागरिकांना जाण्यासाठी काय भविष्यावर ठरणार आहे उत्तर देताना मी सविस्तरांनी असं सांगेन की आता लगेच काही उठून करोना हे असं संकट आहे आणि सगळेजण आता आ, जो काही प्राधान्य दिलं जाते ते आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा कशी सुधारली पाहिजे तिथल्या लोकांचं औषध उपचार कसे केले पाहिजेत त्याच्यावरती जर नवीन कुठल्या लसी औषध इतर राज्याकडनं मिळत असतील तर ती कशी मिळवली पाहिजेत याच्याविषयी संशोधन आणि सहकार्य सुरू आहे तुम्ही जर म्हणाल तर निश्चितच या पद्धतीने असं होऊ शकतं की अमेरिका असेल ती त्यांचे जे मित्र राष्ट्र असतील त्यांना जे संबंधित काही त्यांना सहकार्य व्यापारी करार असतील काही देशांबरोबर त्यांना आपल्यासोबत घेऊन एक टीम बनवायचा प्रयत्न करेल चीन त्यांच्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेल पण मला असं वाटतं की भारताने जी आतापर्यंत भूमिका घेतली आहे म्हणजे अमेरिकेने डायरेक्ट करोना व्हायरसला चायनीज व्हायरस व्हायरस म्हणून संबोधलं आहे तसं आतापर्यंत कुठल्याही पातळीवरती भारताने चीनवरती टीका करणं किंवा त्यांना संबोधणं असं टाळलेलं आहे तर मला वाटतं हे वेगळं मुस्तदीगिरीचा हा आपण एक, एक गुण म्हणूया की आत्ता कुणाशी न भांडता जे कुणाकडनं सहकार्य सहकार्य मिळते जी मदत मिळते ती मदत घ्यायची आणि वेळो अभावी म्हणजे जे पुढे भविष्यात ज्या पद्धतीने हे वातावरण पुढे जाईल त्याच्यामध्ये स्वतःला एक चांगल्या पद्धतीने तयार करणं आणि स्वतःची टीम तयार करणं आणि असे काही जपान असतील ऑस्ट्रेलिया देश असेल असे काही देश असेल त्यांचं नेतृत्व करण्याची तयारी भारत ठेवते असं मला वाटतं बरोबर आहे आणि दुसरा प्रश्न त्यांनी भारतीय नागरिक आणि जे अमेरिकेत जाणार आहेत आणि अमेरिकेने त्यांच्यावर घातलेले निर्बंध आहेत याबद्दल विचारलंय म्हणजे आत्ताचं जे काही संकट बघता तात्पुरतं आपण असं म्हणतोय की जसं आपण आंतर राज्याच्या लेवलला आंतर आंतरजिल्हा बंदी आहे देशाच्या लेवलला आहे विमानसेवा बंद आहेत जे अडकलेले नागरिक आहेत त्यांनाच केवळ फक्त प्रवेश दिला जातोय तर काही काळ पुढचे दोन पाच महिने सुरक्षिततेचा हे म्हणा किंवा आरोग्याच्या हिशोबाने म्हणा तर या सगळ्या गोष्टींवरती निर्बंध जरूर घातले जात आहेत भारत अमेरिका असं मला दिसत नाही पण चीन मधल्या नागरिकांवरती अमेरिकेने त्यांच्या संबंधामध्ये कटुता येत असल्यामुळे त्यांच्या नागरिकांवरती काही प्रमाणात बंदी घातलेली आहे त्या देशातून जे काही परकीय गुंतवणूक असेल तर त्याच्यावरती नियंत्रण करून त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे असं त्यांनी जाहीर केलंय <coughs> बरोबर ह्याच अनुसरून एक दुसरा प्रश्न येतो संजय जी की तो म्हणजे की हा व्हायरस ह्याची सुरुवात ह्युबई प्रांत जो आहे ज्याची राजधानी वुहान आहे तिथून सुरू झाला आणि त्यामुळे जगाला असं एक लक्षात आलंय की हा चीनमधून आलेला व्हायरस आहे आणि त्यामुळे चीनवरचा रोष जागतिक पातळीवर खूप मोठा आहे सर्वच देशांचा एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे चीन म्हणजे जगाचं मेडिसिन कॅबिनेट मानलं जातं कारण आपण जरी जे फार्मास्युटिकल्स किंवा औषधं बनवतो त्याचा ऐंशी टक्के भाग जो आहे रॉ मटेरियलचा आपण चायनाकडून घेतोय आणि त्याची मदत घेतोय त्यामुळे चीनशिवाय आपल्याला पर्याय नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं संबंधांमध्ये काही बदल येऊ शकतो का जर तुम्ही चीन म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने बघाल आणि एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून बघाल तर त्यांनी त्यांच्या देशामध्ये ज्या पद्धतीने उत्पादन क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे जगाच्या पातळीवरती खरच म्हणजे त्याचं कौतुकास्पद आहे बाकीच्या काही गोष्टी असतील टीका टिप्पण ही होत राहते पण काम जे चांगलं काम आहे त्याच्याबद्दल कौतुकास्पद आहे आज भारत आणि चीन संबंध किंवा भारत आणि चीन आणि अमेरिका संबंध तर तुम्ही म्हणाल तर जगामध्ये म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर सत्त्याण्णव टक्के औषधांचा पुरवठा हा चीनवरून भारताला होतो म्हणजे कसं आहे की जे आपण एक त्याला एपीआय म्हणतो की ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंडिग्रिएंट की औषधामध्ये वापरणारा जो अर्क असतो तर त्याची जी निर्मिती आहे ती मोठ्या प्रमाणावरती चीनमध्ये चीन होते त्याच्यामुळे जोपर्यंत चीनमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघाल तर आज जगामध्ये छोट्या छोट्या देशांमध्ये लागणारा जो काही माल आहे कच्चा माल असेल त्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा चीनकडनं होतो या सगळ्या पातळीवरती लगेच चीन बरोबर काही संबंध बिघाडणं किंवा शेवटी असं की प्रत्येकाचे हात अडकलेले आहे जोपर्यंत तुम्ही ते चीन बनवताय तिला ते टक्कर देण्या इतपतलं जे काही व्यवस्थापन असेल पायाभूत सुविधा असतील त्या त्या क्षेत्रातल्या गोष्टी असतील म्हणजे आज जर आयफोन सारखी कंपनी असेल तर चीनमध्ये म्हणजे त्या कंपनीचं जवळपास सगळ्या गोष्टी चीनमध्ये तयार होतात मग अशा काही गोष्टींचं उत्पादन असेल टेक्नॉलॉजी असेल आयटी क्षेत्रातलं असेल तर याच्यामध्ये जर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं लीड घेतलं आणि मग काही कालांतराने जर तुम्ही चीनवरती रोष आणि मग त्यांनी व्हायरस पसरवला अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित ठीक आहे पण आताच्या या वेळेला मला वाटत नाही की हा क्रायसिसचा पिरियड आहे तर अशा वेळेला जे जे कुणाकडनं सहकार्य मिळतंय ते घेऊन स्वतः तयार होऊन मग पुढे या गोष्टींचा सा सामना बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आपण एक टोकाची भूमिका कधीच घेऊ शकत नाही कारण प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी काही घेणं देणार नाही म्हणजे मी गमतीचा सा भाग सांगतो की करोना आपल्याकडे पीक अव्हरला असताना तिथून त्यावेळेला म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये वादावादी सुरू असताना सुद्धा चीनमधून जी विमानं जात होती अमेरिकेला जात होती भारताला जात होती तर पीपी किट्स असतील मास्क असतील रॅपिड टेस्ट किट्स असतील सगळ्यांचा पुरवठा त्या काळ सुद्धा हो चीन करून जगाला होत होता तर एकीकडे तुम्ही त्यांच्याकडनं घेणार येणारा माल घेत आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी तफावत हो दिसते तर ते सगळं करूनच तुम्हाला बघावं लागत बरोबर याविषयी आपण अजून बोलणार आहोत सध्या घेऊ एक प्रश्न प्रशांत माने सांगलीहून आपण प्रश्न हॅलो विचारता माझा एक क्वेश्चन आहे आता काल दोन दिवसापूर्वी अमेरिकेने डब्ल्यूएच मधून माघारी घेतलेली आहे त्याचा यापुढे इम्पॅक्ट काय होणार आहे कारण का सध्या कारण जास, का अमेरिकेची त्यामध्ये जास्त सर्वात जास्त इन्व्हॉल्वमेंट होती बरोबर आता त्याच्यामुळे इथे इथून पुढे काय फरक पडणार आहे का, का। बरं धन्यवाद आपण पुढे बोलणार होतो पण ह्या प्रश्नाला उत्तर देऊया हा कसं आहे की अमेरिकेचा रोष जो मत चीन वरती आहे तोच त्यांचा असा आहे की करोनाचं एक स्टेज जाईपर्यंत जागतिक डब्ल्यू एच ओ आपण म्हणतो तर, तर त्यांनी आणि चीनने याबाबत लोकांना म्हणजे एक एक असं प्रोटोकॉल असतो की बाबा नेमका आपल्याकडे कोणत्या पद्धतीचा आजार आहे त्याच्यावरती काय स्टेप्स आहेत काय गोष्टी लेवलला जातात याची माहिती दिली नाही असं एक अमेरिकेचा रोष आहे आणि त्यांनी विशेष डब्ल्यूएचओ ला चीनची एजन्सीच म्हटलेलं आहे म्हणजे असं काय होतं की युनो असेल किंवा ओ असेल अशा सारख्या जागतिक स्तरावरच्या ज्या काही संघटना असतील आणि त्यांच्याकडनं जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्यांची विश्वासार्हता ही धोक्यात येते साहजिकच आहे की अमेरिकेला असं वाटणं की बाबा जर आम्हाला वेळेत कळलं असतं जर यांनी जर आम्हाला धोक्याचा इशारा दिला असता तर आमच्या नागरिकांचे जीव वाचले असते आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे जे काय नुकसान झालं ते हो झालं हो नसतं अशामुळे त्यांचा रोष आणि त्यांनी त्या संघटनेमधनं बाहेर पडणं हे त्यांच्या राष्ट्रासाठी त्यांच्या एकंदरीतच एक राजकीय याचा भाग म्हणा तर ते त्यांच्या पद्धतीने योग्य आहे तर त्याचे परिणाम जर म्हणाल तर शेवटी असं आहे की त्या संघटनेकडनं बाहेर पडल्यानंतर पुन्हा परत त्याचे काय उपयोग होतात काय फायदे होतात ही परिस्थिती थोडीशी आत्ता अशी आहे की असे सगळे मोठ्या लाखो संख्येने लोक मरत असल्यामुळे त्या देशामध्ये एक रागाची भावना असणं साजिकच आहे कालांतरण थोडंसं वातावरण थंड झाल्यानंतर काय चुकलंय कुठे चुकलंय काय कम्युनिकेशन गॅप राहिलाय याची माहिती घेऊन मग पुढचे संबंध परत प्रस्थापित होते बरोबर आणि या सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांची गरज केवळ एका देशापुरती नसते ती अनेक देशांसाठी आहे इतर देशांसाठी आहे कोरोना आणि आंतरराष्ट्रीय संबंध आज कार्यक्रम आपण चर्चा करत आहोत आपले संतवंतनी जी प्रश्न आलाय म्हणजे जी पहिला आपण तो प्रश्न घेऊया आणि मग आपल्या चर्चेकडे वळूया आपल्या क्षहा जी माने प्रश्न विचारू विचारलेत पुण्याहून प्रश्न आहे तुमचा प्रश्न विचार हा जे आंतरराष्ट्रीय कोरोनाचे जे संकट आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात जे काही नुमान झाली याची भारत आर्थिक परिस्थिती त्यावर किती परिणाम होईल आणि जे सामान्य लोक आहेत जसे शेतकरी वर्ग अगदी सामान्य अधिकारी लोक यांच्यावर हे संकट किती दिवस राहील त्यातून कधी बाहेर पडतील okay. संकट सुरुवात झाली आणि लॉकडाऊन सुद्धा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी जाहीर केली तर शक्यतो पहिल्या टप्प्यापासूनच म्हणजे एक पंधरा दिवस गेले लोकांना नेमका हा काय प्रॉब्लेम आहे राज्य राजकीय समजेपर्यंत आणि थोडा लागला पण त्यानंतर लगेचच कृषी विषयक असतील शेतकऱ्यांची निगडी असेल बी बियाणे असेल काही अवजार असतील या, या संदर्भातल्या मुभा तातडीने देण्यात आल्या याचा अर्थ की असा आहे की जो शेतकरी अन्न पिकवतो किंवा जो आपण आपण कणा म्हणू आपल्या अर्थव्यवस्थेचा म्हणूचा म्हणू आपल्या देशाचा म्हणू तर त्यांना या सगळ्या गोष्टींपासून कसा फटका बसणार नाही याच्याकडे लक्ष दिलं गेलं देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती जर आपल्याकडे करोना झाल्यापासून महिन्याभरातच जवळपास पन्नास आ, ते पंचावन्न हजार परवाने देण्यात आले उद्योगधंदे सुरू करण्याकरता त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा लाख कामगार कार्यरत आहेत हे झालं राज्य पातळीचे देश पातळीवरती सुद्धा असेच निर्णय घेतले म्हणजे शक्यतो सरकारने असं बघितलं की जो रोजगार म्हणजे जो रोजंदारी रोजचा आहे जो हातावरती पोट भरतो ज्याला रस्त्यावरती उतरून काही करावं लागणार आहे त्याला नक्कीच लॉकडाऊनचा फटका बसला नो डाऊट मात्र जे असे व्यवसाय आहेत की जे पारंपरिक पद्धतीचे आहेत की जे जिकडे आपण ग्रीन झोन म्हणू ऑरेंज झोन म्हणू तुलनेने करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी या व्यवसायांना बऱ्यापैकी प्रगती देण्यात आली याचा अर्थव्यवस्थेवरती नक्कीच परिणाम होणार आहे मी तुम्हाला म्हटलं मगाशी पहिल्या प्रश्नाच्या ह्याच्यात की चौदा कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत पंचेचाळीस टक्के जवळपास कुटुंब असे आहेत की ज्यांचं उत्पन्नाचं स्रोत कमी आहे त्रेपन्न टक्के जे मोठे व्यवसाय आहेत देशभरातले आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा बंदीचं सावट आहे म्हणजे आज जर बघाल तर भारत फोर्ज असेल एल एन टी असेल टाटा मोटर्स असतील तर या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचं जवळपास उत्पन्न आत्ताच्या घडीला बंद केलेलं आहे तर याचा निश्चितच फटका बसणार आहे मात्र याच्यातनं सुद्धा काही संधी सतत देशपादेवती प्रशासन असतील नेते असतील की याच्यातून काय संधीचा फायदा घेता येईल काय गोष्टी हे जे बंद आपल्या जे एक मंदीचं सावट असेल त्याच्यातून बाहेर पडण्याकरता काय उपाययोजना आहे आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिक संकट केवळ वर आपल्यावरच नाहीये तर हे जगभरामध्ये आहे त्यामुळे जगभरातील ही मंदी त्यांनी प्रश्न जसा विचारला की ती जशी कमी होईल तसंच आपणही त्यातून सावरून घेण्याचा सा प्रयत्न नक्की करू संजय जी ह्या प्रश्नाआधी आणि विश्रांतीच्या पूर्वी आपण अमेरिका आणि चीन संबंधांबद्दल काही बोलत होतो आता दोन हजार सात मध्ये अमेरिकेची ही एक काय म्हणू आपण ऑफिशियल पॉलिसी होती की चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हेवी इन्व्हेस्टमेंट करा आणि अमेरिकेने केल्यानंतर ते युरोपनेही पाठोपाठ चीनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आज परिस्थिती अशी आहे आणि फ्री ट्रेडची गोष्ट त्यावेळेला अमेरिका करत होता आज परिस्थिती अशी आहे की अमेरिका चीनच्या ची विरोधामध्ये बोलते तरी या गेल्या तेरा वर्षांमध्ये ह्या संबंधांमध्ये हा फरक आला आणि हा तो आलाय तो कोविडमुळे तर यावर आपण काय सांगू निश्चितच म्हणजे चीनला एक लेबर फोर्स म्हणून आपण एक देश म्हणून ओळखला जातो आणि अमेरिका अमेरिकासारखा जो देश आहे अत्याधुनिक आपण म्हणू त्यांनी चीनचा त्यांच्या प्रगतीमध्ये उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे त्याचा फायदा करून घेण्याचा निश्चितच टेक्नॉलॉजी असेल आयटी क्षेत्र असेल बाकीचं क्षेत्र असेल त्याच्यासाठी निश्चितच करून घेतला मात्र करोनाच्या नंतर अशा एक पद्धतीच्या दोन्ही देशांमध्ये संबंध तणाव झाले त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात डब्ल्यूएचओ आणि चीन या लोकांनी हे आपल्यापासून लपवलं याची वेळीच माहिती दिली नाही त्याच्यामुळे पहिलं पाऊल म्हटलं तर चीन डब्ल्यूएचओ ला चाळीस मिलियन डॉलर्सची दरवर्षी मदत करायचा आणि अमेरिका चारशे पन्नास मिलियन डॉलर्सची मदत करायचा मात्र आता अमेरिकेने ती मदत पूर्णपणे थांबवली आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ती इतर संस्थांकडे आम्ही ती वळवू चिनी नागरिकांवरती निर्बंध लादण्यापासूनच फॉरेस्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर तिच्यावरती सुद्धा यांनी बंदी घातलेली आहे आता अमेरिकेकडून ही पावलं सुरु असताना जस्ट करोना सुरू व्हायच्या आधी चीनने हाँगकाँगचा सुरक्षा कायदा मंजूर केला अमेरिकेचा खूप तिला विरोध होता अमेरिकेचं म्हणणं होतं की ती एक बिझनेस सेंटर आहे आणि त्याच्यावरती चीनने स्वतःचा पगडा असू नये मात्र त्यांनी अमेरिकेचा विरोध जुगारून तिथे तो कायदा मंजूर केला आहे आता चीनचे जे कायदे असतील तेच कायदे हाँगकाँगला सुद्धा हे होईल आणि त्याच्यामुळे अमेरिकेने काय केलं एक विशेष दर्जा दिला होता हाँगकाँगला त्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर तो दर्जा काढून घेतलाय आणि त्यांची जी काही परकीय गुंतवणूक असेल जे व्यवहार असतील ते पूर्णपणे बंद केले त्या निश्चितच त्याचा कुठेतरी फटका या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये पडणार पडणारच आहे आणि लक्षात घेतलं पाहिजे तरी सुद्धा की ही सर्व चालू असताना कोरोना व्हायरसचं किंवा या नवीन ज्या व्हायरस आहे त्याचं पूर्णपणे मॅपिंग चीनने लागोलाग करून घेतलं होतं फक्त ते जगापर्यंत त्यांनी आणलं नव्हतं त्यामुळे संशोधनाच्या भागात म्हणाल तर चीन त्यापणाने पुढाकार घेतला आहे त्याने पण पूर्ण जगापर्यंत त्यांनी हे पोचवलं नाही आणि हाच रोष त्याच्यावर आहे आणि निश्चितच आता असं आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका येत आहेत आणि त्याच्यात सुद्धा याचा परिणाम होईल आणि जर डोनाल्ड ट्रम्प जे आता चीनच्या विरोधात आहेत पुन्हा जर निवडून आले तर त्याचा फटका चीनला बसेल असं आता या अनुषंगाने आपल्याकडे आधी एक थोडासा प्रश्नही आला होता या, या विचाराचा की चीनकडे जवळजवळ तीन ट्रिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट आहे फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ही आणि डॉलर्सचं अर्थातच झुकतं माप आहे जगभरामध्ये आणि चीनचं असं स्वतःचं मानणं आहे आणि त्यांनी जगापुढे आणलंय की ऐंशी टक्के आमची अर्थव्यवस्था आम्ही पूर्वपदावर आणलेली आहे जेव्हा इतर देश जे आहेत अमेरिका म्हणा किंवा युरोप म्हणा किंवा आफ्रिकेतले देश आशियामधले इतर देश हे अजूनही सावरतायत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण अजूनही विचार करतोय तर इथे मग आपल्याला वाटतं का की चीन थोडासा पुढाकार घेईल आणि पुढे जाईल आणि इतर देशांना त्याचा पाठीराखा होणं किंवा माग त्याच्या मागे जाणं कारणीभूत ठरेल कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी आपापल्या पद्धतीने काय उपाययोजना करता येतील याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे चीनचं जर म्हणाल तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे मनुष्यबळ ज्याला आपण स्किल लेबर म्हणू कौशल्य जे काही असेल असं तर हे मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे त्यांचा निश्चितच एक वेगळा फायदा आपल्याला दिसून येतोय जगभरात जेवढं दिसणे वर्ल्ड मनोरंजनाशी संदर्भातला जे की इंडस्ट्री आपण म्हणू तर ती सगळीकडे आत्ता बंद आहे मात्र चीनमध्ये तीस टक्के क्षमतेने ही इंडस्ट्री सुरू आहे म्हणजे याच्यावरूनच कळतं की एवढ्या या, या सगळ्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा चीन कसं त्यांच्या पुढे आहे अमेरिकेमध्ये ज्यावेळेला हे कोविड झालं तर तिकडे कमीत कमी आकडेवारी जर बघाल तुम्ही नऊ मिलियन लोकांच्या टेस्ट झाल्या आणि त्या ह्या एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के आहेत मात्र चीन मध्ये वेळेला हे सगळं सुरू होतं आणि त्यांनी याच्यावरती नियंत्रण मिळवलं बऱ्यापैकी आणि आता नियंत्रण मिळाल्यानंतर पुन्हा मध्ये एक प्रकारचं परत एक हे कोविडचे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या आढळले मात्र त्यांनी अकरा जवळपास मिलियन लोकांच्या टेस्ट पुढच्याच दहा दिवसात केल्या म्हणजे कसं आहे ना की इन्फ्रास्ट्रक्चरच्या लेवलला म्हणजे पायाभूत सुविधांच्या पातळीवर जर तुम्ही बघितलं तर सगळीकडेच याचा फटका बसलाय चीनला सुद्धा फटका बसला त्यांचं चौदा टक्क्यांनी त्यांची जी आयात म्हणतोय ती चौदा टक्क्यांनी घटली पण जर तुम्ही बघितलं तर साडेतीन टक्क्यांनी निर्यात वाढली म्हणजे देशभरात सगळं ठप्प असताना त्यांनी आहे ती निर्यात कायम ठेवून ती साडेतीन टक्के वाढवली तर हे मला वाटतं कुठेतरी कौतुकास्पद आहे ग्रीन एनर्जी मध्ये चीनने बऱ्यापैकी गुंतवणूक केली आहे म्हणजे वन पॉईंट फोर ट्रिलियन एवढी गुंतवणूक ग्रीन एनर्जी मध्ये कार्बन उत्सर्जन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये केली दिसते आपल्याला जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यामध्ये चीनने तब्बल चौदा सत्तावन्न कंपन्यांचं मर्जर केलंय अॅक्विशन मर्जर आपण म्हणू नऊ पॉईंट नऊ बिलियनची गुंतवणूक केली आहे म्हणजे कुठेतरी चीन संकट आलंय संकट प्रत्येकावरती पण त्या संकटामध्ये सावरून त्याला कसा मुकाबला करायचा म्हणजे या दोन्ही देश हे साम्यवादी देश आहेत आपण असं म्हणू म्हणजे रशिया असेल चीन असेल पण स्वातंत्र्याचा एक आपण ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आपण बघतो आणि त्याचा फटका सुद्धा आपण बघतो mm. आणि चीन मध्ये शिस्त प्रत्येक गोष्टीमध्ये एक मोजून मापून दिलं कार्यकर्त तर अशा सगळ्या गोष्टींचा कुठेतरी फायदा देशाला आता या संकटकात होतोय असं वाटतंय अभिजित राठोड आपण औरंगाबादहून प्रश्न विचारतोय प्रश्न विचारा हॅलो नमस्कार बोला मॅडम संजय सरांशी बोलायचं हा बोला मॅडम मला म्हणायचं होतं की जागतिक लेवलला भारतात आता तुम्ही काय दृष्टीने बघतात मॅडम चीनची जी, 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 जी प्रगती आहे जवळपास आपली आणि त्यांची सत्तर वर्षापासून आपण दोघ प्रगती करतोय पण चीनने ज्या हिशोबाने जागतिक लेवल प्रगती केलेली आहे त्या हिशोबाने भारताला आपण संगीत सारखं ऐकायचं आहे की किती प्रगती केलेली आहे समजा जागतिक लेवलला चायनाच्या सत्तरचं सत्तर टक्के उत्पादन घेतोय आज भारत उत्पादन क्षेत्रमध्ये निश्चितच चीन आणि भारत तर बऱ्यापैकी फरक आहे ना असं आपण काही गोष्टी आपण कबूल केल्या पाहिजेत भारताने निश्चित प्रगती केली आहे चीनच्या तुलनेमध्ये भारत निश्चितच प्रगती करतोय म्हणजे जर आपण असं म्हणाल की एक मेडिसिन हब आपण जो मगाशी आपण त्यासाठी म्हटलं की चीनने त्या गोष्टीमध्ये क्षेत्रामध्ये सुद्धा बरीच प्रगती केली आहे त्याच्या पाठोपाठ भारत सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आता या काळात सुद्धा पीपीई किट आफ्रिकन देशांना पुरवणं छोटे छोटे देश आहेत जे भारताचे मित्र राष्ट्र म्हणून आपण त्यांना मदत करणं त्यांच्याशी संबंध सुधारणं त्याच्यामुळे निश्चितच आपण प्रगती करतोय चीन कडून काही टेक्नॉलॉजीज घेणं त्यांच्याशी असलेले संबंध आहेत ते दृढ करणं याच्या शेवटी असं आहे की एखादी एखादा देश प्रगती करतोय तर केवळ त्याच्याबरोबर स्पर्धा करून निश्चित आपण आता कमी आहोत ना असं नाहीये पण केवळ ती कमतरता आणि ती स्पर्धा करण्याबरोबरच त्याच्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी त्या देशाकडनं शिकता येत असेल काही तंत्रज्ञान घेता येत असेल तर ते घेऊन त्या देशावर कसं कॉम्पिट करायचं हे आपण करतोय आणि मला वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये फॉरेन पॉलिसी आपली असेल किंवा इतर काही गोष्टींमधून आपण चीनबरोबर कशी बरोबरी साधता येईल आपल्याकडे सुद्धा इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणूक होऊन त्याच्यावरती मोठमोठे कारखाने कसे उभे राहता येतील जसं आपण मेक इन इंडिया आपण केलं मध्यंतरी त्या माध्यमातून बाहेरच्या कंपन्यांना बोलून त्यांना इथे उत्पादनासाठी ज्या काही सोयी सुविधा लागणार आहेत त्या देण्याचा आपण प्रयत्न निश्चितच केला पण मला वाटतं की खूप काही या क्षेत्रातील लोक आहेत त्यांचं म्हणणं की मेक इन इंडियापेक्षा आपण मेड इन इंडिया केलं म्हणजे आपण नुसतं हमाल न बनता म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना जे सुट्टे पार्ट लागतात किंवा त्यांना जे काही आवश्यक जसं आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबद्दल म्हणूया बऱ्यापैकी आज बाहेरच्या कंपन्यांचे पार्ट आपल्याकडे येऊन त्याच्या बीएम सगळ्या बीएमडब्ल्यू एम मोठ्या सगळ्या गाड्या असतील त्या बनवत ते जर आपण पूर्णपणे आपल्याकडे जर बनवलं गेलं मेड इन इंडिया झालो आपण तर निश्चितच त्याचा देशाच्या प्रगतीसाठी फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि अजून एक आपण नक्की सांगूया त्यांना की कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये एकीकडे चीनच्या संबंधी हे जे मत आहे जगभरातलं भारताने एक गुडविल अंबॅसेडर म्हणूनही पुढे यायचा प्रयत्न केलेला आहे की अत्यंत शांतपणे आणि स्टेबली म्हणजे भारत पुढे आलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आशियातले हे दोन बलाढ्य राष्ट्र आहेत खरं बघायला गेलं तर चीन आणि भारत आणि त्यामुळे यामध्ये कॉम्पिटिशनपेक्षा आपण एकमेकांना मदतीने कसं पुढे जाता येईल यावर जास्त जोर दिला पाहिजे आता प्रश्न येतो अर्थातच आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि कार्यक्रमात पुढे आपण भारताबद्दलही बोलणार आहोत की भारताचा या संबंधांमध्ये नक्की कोणता बदल केला गेला आहे आणि आपली डिप्लोमसी कशी आहे पण आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रसंघ हे सर्वात महत्वाचं येतं तर त्यांचा काय रोल आहे किंवा त्यांनी काय केला आहे कोविड नाईन्टीनच्या बाबतीत आणि काय होऊ शकतं <coughs> यापुढे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आता आपण ओ म्हणालो जर अमेरिकेचा जो एक त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी वेळीच कळवलं नाही ज्या पद्धतीने एक पावलं उचलायला पाहिजे होती hmm. चीनच्या संदर्भात आणि अमेरिकेचं ते एक भांडण आहे तर त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुरावे द्या की आम्ही चुकलो किंवा आम्ही अशा पद्धतीचं तर त्याच्यावरती hmm. योग्य ती कारवाई करता येईल hmm. मात्र तो एक विषय सोडला तर भारताला गाईड करणार किंवा भारतासारखे इतर देश आहेत त्यांना त्या त्या पद्धतीने कोणत्या गाईडलाईन्स आहेत काय घेतलं पाहिजे त्याच्यातून काय सुविधा पुरवल्या हो पाहिजेत कशा पद्धतीचे निकष लावले पाहिजेत तर याच या, या संघटना कुठेतरी गाईड करतायत मात्र अमेरिकेसारख्या संघटनेने जो एक प्रश्नचिन्ह निर्माण केलंय साजिकच त्याच्यामुळे अशा संघटनांच्या विश्वासार्हताला कुठेतरी तडा गेलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ठरणार <coughs> नाहीये पण इथेच महत्वाचं आहे की कदाचित हीच वेळ आहे की त्यांनी सर्व राष्ट्रांना कारण जवळजवळ एकशे त्र्याण्णव राष्ट्र आहेत जे मेंबर राष्ट्र आहेत सभासद राष्ट्र आहेत युनायटेड नेशन्सची आणि त्यांना एकत्र करून त्यांनी आता पुन्हा एकदा ती विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे आणि अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे रिकव्हरी फंड जो आहे तो सर्व देशांना दिला जातोय अनेक ती एक जमेची बाजू त्यांच्या म्हणता येईल आता दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची भारताच्या बाबतीत आपण जर म्हणू पुन्हा एकदा चीनच्याकडे वळूया पण केवळ चीनचा उल्लेख न करता आपल्या आयमध्ये आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये काही थोडेसे बदल केले आहेत कारण या काळामध्ये आपण इतर देशांकडून येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर अर्थातच अर्था जोर दिला पाहिजे पण आपण आपल्या ह्याच्यामध्ये आर्टिकलमध्ये एक छोटस वेगळा बदल केला आणि सांगितलं की भारताशी ज्या सीमारेषा आहेत ज्या देशांच्या त्यांच्याकडून येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर आपण पुनर्विचार करू शकतो तर ह्या सर्वाचा काही फरक पडणार आहे का आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांबरोबर नाही कसं आहे की बदललेल्या परिस्थितीचा प्रत्येकजणच फायदा उठवत असतो हो म्हणजे <laughs> जर आपण म्हणू की चीनला समजा सं, अमेरिका असेल भारत असेल तर इथल्या काही बाजारपेठा जर काबीज करायच्या असतील तर इथल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत तर त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्या पद्धतीने हळूहळू म्हणजे ज्याला आपण छुपा म्हणू की लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीचा निश्चितच प्रयत्न सुरू आहेत चीनचा आणि या सगळ्या गोष्टी बघता भारताने की अशा मोठ्या परकीय गुंतवणूका आहेत तर त्या सरकारला विचारल्याशिवाय करता येणार नाहीत अशा पद्धतीचे काही एक बदल केले आहेत तर त्याच्यामुळे म्हणू की अशा काही गोष्टींमुळे थेट नाही पण इनडायरेक्टली एक एक प्रकारचं आपण एक आळा घालू शकतो की बाबा <laughs> कंट्रोल जो आपल्याच हातात राहील आपल्या <laughs> देशाचा <laughs> अशा पद्धतीचं एक चांगलं पाऊल उचललंय असं म्हणता येईल <laughs> <laughs> बरं पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्याला काय वाटतं की आर्थिक संकटातून बाहेर पडत असताना भारताला कोणत्या राष्ट्रांबरोबर अधिक यु नो त्यांचा साथ घेता येईल त्यांच्याशी संबंध अधिक जोडता येतील पण तत्पूर्वी आपल्याकडे उदयजी एक प्रश्न अमरावती येऊन उदयजी प्रश्न विचारा माझं मत आहे जे चायना चायनाच्या वुहान शहरातून जो कोरोना सगळीकडे पसरलेला आहे बरोबर तर त्यावरून चायना सोबत भारताचा परिकरी संबंध काय असला पाहिजे भारताचा भारताचा परकीय संबंध आहे फॉरेन पॉलिसी जी आहे भारताची इन्पोर्ट एक्सपोर्ट संबंधात बरं चीन बरोबर तर धन्यवाद नाही कसं आहे की लक्षात घ्या मी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली की वेगवेगळ्या पद्धतीने चीनने ज्या आता हे काही एका रात्रीत घडत नाही एवढ्या लेवलला उत्पादन क्षेत्र वाढवायचं वेगवेगळ्या कामगार अशा पद्धतीने तयार करायचे संशोधन करायचं त्या लेवलला जाऊन त्या डेव्हलपमेंट करून त्याचा उपयोग म्हणजे रोजच्या दैनंदिन कामामध्ये गरजांमध्ये तो सगळा म्हणजे आज छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सुद्धा आपण चीनकडे अख्खं जग बघतो तर मला वाटत नाही की एका रात्रीत असं काही झालंय म्हणून व्यापारी परकीय संबंध आपण जे म्हणू ते आपण लगेच त्याच्यामध्ये तोडणार आहोत किंवा काही बदल करणार आहोत मला वाटतं की हे कालांतराने कराव्याच्या ह्या गोष्टी आहेत आता ज्या गोष्टी आपण पुरवतो ज्या गोष्टी त्या आपल्याकडून घेतात अशा गोष्टींमध्ये फारसं मला वाटत नाही काही देश पातळीवरती किंवा परकीय व्यवहारासंदर्भातला काही मोठा बदल होईल मला वाटतं जे आत्ता सुरू आहे ते आत्ता सुरू ठेवून जोपर्यंत एकमेकांची गरज भागत नाही जोपर्यंत भारत सक्षम होत नाही या सगळ्या गोष्टीला म्हणजे असं आहे की तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे आणि मी ती नाही म्हणतो आणि ती माझ्याकडे नाही आहे मला ती आधी परत तयार करावी लागेल त्याच्यावरती मला मेहनत घ्यावी लागेल तिचा दर्जा म्हणजे आज असं आहे की आपण परत परत म्हणतो कारण ते औषधाशी संबंधितच आहे आज अमेरिकेसारख्या ठिकाणी वेळेला चीन पाठवतं एखादं उपकरण पाठवतं औषधं पाठवतं तर त्याच्या क्वालिटीमध्ये त्याच्या मध्ये फरक असतो आणि तेच प्रोडक्ट भारताला पाठवतं तर इथल्या क्वालिटीमध्ये मध्ये म्हणजे रुपयापासून एकच गोष्ट रुपयामध्ये सुद्धा चीन देतं आणि तीच गोष्ट शंभर रुपयांना पण देतं मात्र जी गोष्ट शंभर रुपयांना देतं तिचा दर्जा त्याची मानांकन ही ठरलेली आहेत तर अशा पद्धतीची एक विश्वासार्हता सुद्धा तुम्हाला निर्माण करावी लागेल तर ते ह्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केल्यानंतर आपण स्वयंपूर्ण झाल्यानंतर मग अशा पद्धतीचा निर्णय घेता येऊ शकेल बरोबर आणि मी प्रश्न विचारला होता की पुढील पाच वर्षांमध्ये कारण झालंय की आता युरोपमध्ये जर्मनी इटली जर्मनी तरी सावरते पण इटली फ्रान्स वगैरे सर्व ठिकाणी कोविडचा जो हाहाकार माजला आहे आणि यातून हे देश स्वतःला सावरायचा सा प्रयत्न करतायत एकीकडे एक 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 अमेरिका आणि चीनची पॉलिसी आहे एकीकडे एक एक भारत आणि चीन संबंधाबद्दल आपण बोलतोय पण या सर्वांमध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्याला काय वाटतं आर्थिक संकटातून निघताना कोणत्या देशांबरोबर आपण अधिक संबंध जोडून किंवा कोणत्या देशांबरोबर पुढे बरोबर घेऊन आपण पुढे जाऊ शकतो मला वाटतं जर भारताचं सगळ्या गोष्टी जर बघता व्यापारी परराष्ट्र धोरण बघता किंवा बाकीच्या गोष्टी जर, जर बघितल्या तर कुणाला न दुखवता म्हणजे चीन असेल अमेरिका असेल या दोघांनाही न दुखवता त्यांच्याकडून ज्या गोष्टी प्रगतीच्या पातळीवरती ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी सोबत घेऊन या दोन देशांमध्ये जे काही एक संबंध ताणले गेले आहेत आणि त्या दोन या दोन देशांमध्ये इतर देशांवरती ज्यांच्यावरती परिणाम होणार आहे असे खूप आहेत की ऑस्ट्रेलिया असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल इटली असेल अशा काही गोष्टींना मेक्सिको असेल तर अशा काही शहरांना भारताने लिडरशिप क्वालिटी देऊन या लोकांना आपल्या पंखाखाली घेऊन यांचे जे काही व्यापारी करार असतील सहकार्य करार असतील त्याच्या माध्यमातून एकमेकांची प्रगती साधत त्यांना एक नेतृत्व भारत देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात असं मला वाटतं आकाश सोलापूर पण प्रश्न विचारताय प्रश्न विचारा हॅलो मॅडम आता जे भारत आणि चीनची जी सीमा आहे त्याच्याविरुद्धची परिस्थिती निर्माण करून चायना असं दाखवता दा का आ, की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये असं हा माझा प्रश्न आहे बरं धन्यवाद म्हणजे युद्धासंदर्भातल्या सुद्धा काही त्या त्यांच्या काही मिलिटरी कमिशनकडनं सुद्धा काही बातम्या आलेल्या आहेत म्हणजे जर आपण बघितलं तर भारत चीन सीमेवरती सुद्धा काही वाद निर्माण झाले आहेत चीन तैवान या पातळीवरती सुद्धा काही वाद निर्माण झाले आहेत त्यांच्या सेंट्रल मिलिटरी मिलिटरी कमिशनने तर क्लिअर कट युद्धाविषयक प्रशिक्षण वाढवावं आणि युद्धजन्य परिस्थिती आली तर कसा मुकाबला करावा आता याच्यासुद्धा ऑर्डर्स दिले आहेत चीनचे जे जे इलेव्हन आणि जे सिक्सटीन एस ही लढाऊ विमान आहेत ती सुद्धा तयारी ठेवायला सांगितले चीनचं जर एक हे धोरण जुनच आहे एकीकडे अशा पद्धतीचे संबंध प्रस्थापित करायचे एकीकडे मागच्या दाराने अशा पद्धतीने आपल्याला तर मला वाटतं की ते शेवटी असं आहे की तुमची क्षमता बघण्याकरता की शेवटी हा माइंड गेम आहे की तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता आम्ही भीती दाखवल्यानंतर तुम्ही कितीपर्यंत झुकता या गोष्टींवरती तर भारत आता या स्वयंपूर्ण आहे कुठल्याही चीनच्या कुठल्याही अशा पद्धतीच्या मला वाटत नाही की कारवायांना भीक झालेला अशा पद्धतीचं भारताची सक्षम मजबूत यंत्रणा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी ते त्यांच्या पद्धतीने करत राहतील युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आम्ही असं करू तर तर हे बाजूला ठेवून सहकार्यविषयक काही करार असतील काही व्यापारी धोरणं असतील जोपर्यंत भारताचा फायदा आहे जोपर्यंत भारताचं नुकसान नाहीये जोपर्यंत भारतामध्ये तयार होणाऱ्या गोष्टींचा तिकडे एक व्यापार बाजारपेठ निर्माण आहे तोपर्यंत तो मला वाटत नाही की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे त्या गोष्टींना आता मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता अर्थव्यवस्था सुधारणं इथल्या लोकांना एक शाश्वत एक विश्वास निर्माण करणं त्यांना रोजगाराच्या एक नवीन संधी निर्माण करणं त्याकरता काही देशातून चीन असेल अमेरिका असेल आणखीन कुठले त्याच्यातून काही गोष्टी जर भारतात येत असतील आणि त्याच्यामुळे चालना रोजगार जर मिळत असेल त्याला प्राधान्य देणं महत्वाचं ठरेल असं मला वाटतं आणि याच संदर्भात अजून एक प्रश्न पुढे येतो आणि तो म्हणजे या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत आपण युनायटेड नेशन्स आय एम एफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल बोललोच पण या जे काही रिजनल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणजे जसं जी ट्वेंटी जसं युरोपियन युनियन एक फार महत्वाचा भाग आहे त्याचा एक मेंबर आहे म्हणजे एकोणीस देश आणि मग युरोपियन युनियन त्यामध्ये आहे या जी ट्वेंटी किंवा जी सेव्हन्टी सेव्हन ह्या काही ग्रुप्स आहेत जगातले तर सर्वात प्रथम जी ट्वेंटी बद्दल सर्वात काही महत्वाच्या युरोप मधल्या त्याच्यामध्ये जोडलेले आहेत तर यांचं कोविड नाईन्टीन काय संबंध आहे किंवा त्यांनी काय भूमिका घेतली आता या सगळ्या राष्ट्रांचं जी ट्वेंटी तुम्ही म्हणाल ना तर आता सरसकट परिणाम झाला दिसतो म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था एक प्रमाण म्हणूया किंवा त्यांच्याकडची असलेली लोकसंख्या म्हणा पायाभूत सुविधा हे सर्व बहुसंख्यक कसं आहे की छोटे देश आहेत त्यांनी एकत्र येऊन एकमेकांचं सहकार्य घेऊन कशी मदत मिळता येईल या पद्धतीचं आता धोरण राहिले त्याच्यामुळे या कोविडचा सर्वाधिक फटका इकडे पण जाणवतो हो अशा वेळेला मोठे जे देश आहेत चीन असेल अमेरिका असेल भारत याच्याकडून सुद्धा सहकार्याची मोठी अपेक्षा आहे तर हे आता या क्षणाला हे देश की इतर या बलाढ्य महाशक्ती होऊ पाहणाऱ्या देशांना न दुखवता त्यांच्याशी कुठलेही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध न तोडता सहकार्य मिळेल जेवढ्या लवकर मिळेल जेवढे आपल्याला मदत मिळेल याच भावनेत हे देश आहेत असं मला बरोबर <coughs> आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की G20 जी ट्वेंटीचं जे हल्लीच्या काळात जी मीटिंग झाली जी ऑनलाईन अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली रियादवरून तिथे पुन्हा एकदा त्यांनी हे अधोरेखित केलं कारण त्या मीटिंगचा प्रत्येक जो एक मुद्दा होता त्याचा कोविडशीच संबंध येत होता आणि त्यांचं सर्वात महत्वाचं मानणं हे होतं खास करून युरोपसाठी सुद्धा की आपल्या ज्या सप्लाय चेन्स आहेत त्या अबाधित राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी देशांनी एकमेकांना सहकार्य करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कधी कधी जे वाटतं आपले जे प्रश्न कधी असतात की अमेरिका बलाढ्य ठरेल किंवा चीन बलाढ्य ठरेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे या काही रिजनल ऑर्गनायझेशन आहेत प्रादेशिक या संघटना आहेत की ज्यांचे स्वतःचे काही प्रश्न आहेत ते प्रश्नही पुढे आणले पाहिजेत अतुलजी आपण प्रश्न विचारू इच्छिता प्रश्न विचारा म्हणलं प्रश्न सांगितलं परत सांगायचं का हा प्रश्न विचारा प्रश्न हा आहे येस तो तो तर प्रश्न असा आहे की ची जी गाईडलाईन्स फॉलो करतो आपण भारतामध्ये किंवा जगात सगळीकडे तर वरती असे अनेक डॉक्टरांचे व्हिडिओज आहेत की जे सांगतात की डब्ल्यूएचओ प्रोटोकॉल चांगला नाहीये चुकीचा आहे आणि त्या औषध जी औषधं दिली जातात एच वन एन वन वगैरे त्या औषधांनीच मृत्यू होतात म्हणजे अशी पण पद्धत आहे आणि त्या जे डॉक्टर आहेत समजा विश्वरूपराव चौधरी नावाचे एक डॉक्टर आहेत ज्यांचे खूप जण फॉलोअर्स आहेत ज्यांच्याकडनं खूप खुलासे केलेले आहेत की डब्ल्यूएचओ आणि चायना अमेरिका यांनी मिळून हे केलेलं आहे असं काहीतरी तर हे कितपत योग्य आहे डब्ल्यूएचओ ला फॉलो करणं बरोबर धन्यवाद मला वाटतं अशा काही जागतिक स्तरावरच्या ज्या काही संघटना असतील तर मला वाटतं की पर्सनली या संघटनांना फॉलो करणं मला वाटतं की जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा धोका नाहीये माहिती घेणं किंवा त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलचं एक क्युरिसिटी असणं आणि त्या माध्यमातून आपण बघणं हे एक वेळ ठीक आहे मात्र जोपर्यंत आपल्या दैनंदिन वापरामध्ये एखादी गोष्ट घ्यायची आहे मला वाटतं स्थानिक प्रशासनाला विचारल्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जे जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल महापालिका असतील त्यांची ज्या काही आरोग्य पथक आहेत यांना विचारल्याशिवाय त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मला वाटतं अशा वेळेला म्हणजे अशा जे काही आपण एक आता संकटाचा एक काळ आहे अशा वेळेला कसं असतं की समाज माध्यम सगळेच घरी बसलेले आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेळ आहे समाज माध्यमातून शोधतो प्रत्येक संघटनेचं काय माहिती आहे काय आहे त्याच्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करतो सोशल मीडियावरती काही मेसेजेस येतात त्या माध्यमातून काही लोकांनी सांगितलं की होमिओपॅथीची औषधे घ्या काही लोकांनी आयुर्वेदिक औषधे घ्या याच्यामुळे कोविड मरतो याच्यामुळे अमुक गोष्ट होते याच्यामुळे इम्युन सिस्टीम वाढते मला वाटतं या सगळ्याच्यात वाचण्याबद्दल आणि माहिती घेण्याबद्दल काही हरकत नाही मात्र वेळेला त्याचा अवलंब करायचा आहे त्याच्या वेळेला योग्य डॉक्टरांकडून माहिती घेऊनच त्याचा वापर केला आणि आपल्या राज्य शासनाने शासनातर्फे जे काही आहेत महापालिकेने बघा प्रत्येक महापालिकेने त्यांच्या गाईडलाइन्स दिल्या आहेत राज्य शासनाने दिल्या आहेत त्याचे प्रोटोकॉल्स दिले आहेत ते पेपरमधून सोशल मीडिया टीव्ही चॅनल्स बातम्यांमधून येतातच ते फॉलो करणं आणि ॲक्च्युअल एखादी गोष्ट घेण्या कंझ्युम करण्यापूर्वी आपल्या स्थानिक डॉक्टरांकडून त्याची योग्य माहिती घेणं सल्ला घेणं हे करायला पाहिजे करायला पाहिजे आणि <coughs> आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एवढ्या मोठ्या स्तरावरील ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना पण इतकं सहजपणे बाजूला नाही करू शकत डिसमिस ना नाही करू शकत कारण एक इतिहास आहे त्यांना तेन त्यांनीही कार्य केलेलं आहे अनेक देशांमध्ये अनेक प्रदेशांमध्ये त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं नक्की आपल्याला जे गाईडलाईन्स दिलेले आहेत आपण त्या नक्की फॉलो केल्या पाहिजेत आता या सर्वामध्ये एक खूप मोठा मुद्दा येतो आणि तो म्हणजे आपण मगाशी ज्याच्यावर थोडंसं आपण बोललो होतो आणि हा मुद्दा आपण थोडासा पुढे नेऊया आणि तो म्हणजे बेरोजगारीचा की जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे जवळजवळ ते म्हणतात की हाफ द वर्ल्ड वर्क फोर्स लेबर फोर्स जो आहे तो आता कामातून बाहेर पडलेला आहे भारतामध्येही ते सत्तावीस टक्के जवळजवळ म्हणतात की अनएम्प्लॉयमेंट आहे हा आकडा पुढे मागे असू शकतो कदाचित तर याबद्दल आपण काय सांगू शकतो की हे कसं करू पुढच्या काळामध्ये परिस्थिती काय असू शकेल नक्की म्हणजे जर भारतापुरतं तुम्ही जर म्हणालात तर कसं आहे की देश पातळी होती आता आपण पंतप्रधानांनी वीस लाख कोटींच पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे करामध्ये सूट असण्यापासून रिझर्व बँकेने सुद्धा अनेक टॅक्सेस मध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आपल्याला शिथिलता आणलेली आहे त्याचा शेवटी असं की परक्युलेशन एक वरून एकदा जाहीर केल्यानंतर खाली पण पोचायला त्यालाही काही वेळ लागतो त्या नीट समजून घेऊन त्याचा वापर व्हायला पण मला वाटतं की या व्यतिरिक्त सुद्धा कसं असतं की व्यवसायाच्या दृष्टीने पुढच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट राज्याच्या लेव्हलला देशाच्या लेव्हलला आंतरराष्ट्रीय स्तराच्या लेवलला ज्या पद्धतीने अभ्यास करत आहे तुम्हाला आहे की गेल्या कोविडच्या या दोन महिन्यांच्या काळामध्ये जवळपास चाळीस देशांशी मोदी असतील पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी असतील परराष्ट्र मंत्री असतील जे शंकर जे आपण म्हणू ते असतील चाळीस देशांनी त्यांनी संपर्क साधला जी ट्वेंटी उल्लेख केला त्या देशांशी संपर्क साधला सार्क, सार्क बरुब हा हा की त्यांना काय करता येईल कशी त्यांच्याकडनं मदत घेता येईल म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सार्कला फंडिंग म्हणून दहा मिलियन डॉलर्स भारताने फंडिंग केलं आणि कसं आहे की देवाणघेवाण नुसती हे अर्थ नाही पण एक आयडिया कल्पना नवनव्या कल्पनांसाठी सुद्धा भारताने आशियाई देशांमध्ये एक व्यासपीठ निर्माण केलंय मला वाटतं भविष्यात ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघता केवळ आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर कल्पनांची सुद्धा देवाणघेवाण लागणार आहे आणि त्या पद्धतीवरती हे काम सुरू आहे तर मला वाटतं की शेवटी संकटानंतर माणूस जरा अलर्ट होतो अधिक काळजी घेतो तर मला वाटतं काही ज्या काही गोष्टी असतील तर प्रत्येक आपण सुद्धा जी मेहनत करतो त्याच्यामध्ये आणखी वाढ करतो तर देश राज्य प्रशासन पातळी होती याच्यात निश्चितच बदल होताना दिसत आहेत त्याच्यामुळे थोडा फटका दोन चार महिने जसं आपण म्हणू तसं लगेच एका रात्रीत जादूची आणि काही त्याला वेळ लागेल पण ज्या पद्धतीची धोरण आहेत ज्या पद्धतीचं व्यापार करार होत आहेत ते पाहता निश्चितच याच्यातून आपण आपण ओव्हरकम करून बाहेर येऊ असं सूरज अहमद प्रश्न 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 विचारताय विचारा हा होता सरांसाठी की जेव्हा डब्ल्यूएच आता अमेरिकेने क्विट केलंय तर त्याचा आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरती कसा परिणाम होईल सकारात्मक की नकारात्मक कारण तो माहिती आपल्यापर्यंत येते तर त्याला वैयक्तिक दृष्ट्या किंवा राष्ट्रीय दृष्ट्या कसं आपण घेतलं पाहिजे त्याबद्दल हे फक्त अमेरिका रोष आहे त्यांच्यावरती आणि त्यांनी लवकर कळवलं नाही वगैरे मला वाटतं की आपण आपल्या पद्धतीने बऱ्यापैकी भारतामध्ये या गोष्टींवरती जसं लॉकडाऊन असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल निश्चितच म्हणजे आंतरराष्ट्रीय शहर मुंबई सारखं इकडे दर वाढताना दिसतोय आपल्याला नाही असं नाहीये पण इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलंय तर मला वाटतं की भारताची जी काही रणनीती किंवा जी काय आहे ते आत्ता तरी न दुखवता कोणत्याही संघटनांना अविश्वास न निर्माण करता आता काही काय जाऊ देणं या परिस्थितीमधन बाहेर पडणं आणि नंतर याची शहानिशा करून निर्णय घेणं हे अशा आपण <laughs> बोललात की आपण चाळीस देशांबरोबर संबंध केले जवळजवळ शंभर देशांना आपण हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि पॅरासिटेमॉल वगैरे पाठवतोय त्यामुळे भारताची ही जी भूमिका आहे यामध्ये डिप्लोमसीची खूप महत्वाची भूमिका आहे ज्याला आपण राज नाही म्हणू आणि ज्यांनी एक मुत्सद्दीगिरी केली आणि एकाकडे एक सैनिक आहेत जे देशासाठी लढत सीमेवर डॉक्टर्स परिचारिका हे एक आहे हे बळ आपल्याकडे आणि तिसरं बळ हे आपलं अर्थातच डिप्लोमसीचं आहे जे दिवस रात्र लक्षात आलेलं नाही पण ते मेहनत करतायत यांच्याबद्दल आपण काही म्हणूया की वुहान आपल्या आपण परत आणलं म्हणजे असं आहे की एकंदरीत आपण बघितलं की गेल्या पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर आणि आता जो काही काळ गेला वेगवेगळ्या देशांना भेटी देणं परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधणं त्या त्या प्रमुखांशी बोलणं तर जर नीट घेतलं तर जवळपास एकशे वीस देशातल्या लोकांशी संपर्क करून कोविड नंतर म्हणजे आता कोविडचा सा सामना करताना जे करायला पाहिजे त्याविषयी तर बोलणं होतच आहे पण आफ्टर कोविड काय करायला पाहिजे याच्याविषयी सुद्धा सातत्याने संपर्क सुरू आहे आहेत समिट्स घेतले जात आहेत आणि जी ट्वेंटी सारखे असतील सेव्हन्टी असतील तर अशाशी संपर्क साधून काय पुढे भविष्यामध्ये काय कोणत्या संधी करता येतील आणि एकत्र येऊन म्हणजे आता भारत चीन अमेरिका ठीक आहे पण याच्या व्यतिरिक्त जे देश आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या मार्फत काही गोष्टी कशा करता बरोबर आणि आपण नक्की ह्या गोष्टींवरही लक्ष दिलं पाहिजे की भारतीय डिप्लोमसी जी आहे की त्यांनी पलीकडे जाऊन म्हणजे जसं आपण म्हटलं की वुहानमध्ये केवळ आपल्या विद्यार्थ्यांना नाही तर आपण बाजूच्या राष्ट्रांना विचारलं की तुमच्याही लोकांना आम्ही परत आणू शकू ज्यांना परत आणलं त्यांना भारतामध्ये आपण क्वारंटाईन केलं आणि नंतर त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवलं म्हणजे ती जबाबदारी आपण पाळली आहे आफ्रिकेमध्ये आपण आपले मिलिटरी डॉक्टर्स पाठवले आहेत मिडल ईस्टमध्ये वेस्ट एशियामध्ये पश्चिम आशियामध्ये आपण आपली पथकं पाठवलेली आहेत आपले डॉक्टर्स तिथे जाऊन कार्य करतायत त्यामुळे भरपूर आपण कार्य या कोविड नाईन्टीनच्या निमित्ताने इतर देशांबरोबर जुळून केलेले मला वाटतं हे गुडविल आपल्याबरोबर राहील नेहमीसाठी आणि हे आंतरराष्ट्रीय संबंध जोडणं आपल्याला या काळामध्ये नक्की शक्य आहे आणि हा मला वाटतं ही संधी पण आहे एका दृष्टीने भारताला की त्यांनी हे गमावता कामा नये आपल्याला काय वाटतं संजय जी आपल्याकडे कार्यक्रमामध्ये आता थोडासाच वेळ आहे की कोविड नाईन्टीनच्या नंतरचं जग नक्की काय असेल म्हणजे असं आहे की कोविड च्या नंतरचं जर जग तुम्ही म्हणाल तर कसं आहे की कोविडच्या आधीच जग आणि कोविडच्या नंतरचं जग हे अशा एक दोन पद्धतीने विभागलेलं असेल जसं आपण म्हणू की संकट तर आली पण याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर मला वाटतं या याच्यामध्ये हे हेल्थ विषयक आपण सर्व जग कुठे कमी पडलं तर या लोकांना या ह्याच्यावरती काम करावं लागेल असं मला वाटतं मेंटल हेल्थ आपण ज्याला म्हणूया की त्याच्यावरती सुद्धा खूप काम करण्याची गरज आहे आणि असं आहे की विश्वासार्ह राखणं देशांची संबंध ठेवणं आणि बाकीच्या गोष्टी तर असतातच पण कसं आहे की सहकार्यातून प्रगतीतून आता आपण बघतोय की रोज लोक करोना पॉझिटिव्ह होऊन काही लोकांचा मृत्यू होतोय अशा वेळेला लस मिळत नाहीये आणि अशा वेळेला आपण कुठेतरी आपण रोज बघतोय की जगात कुठेतरी शास्त्रज्ञ लस काढतील ती आपल्याला मिळेल तर शेवटी असं आहे की अशा वेळेला जागतिक महामारी येते किंवा संकट येतं तर अशा वेळेला कुठेतरी एका पातळीवरती येऊन सहकार्याची भावना ठेवणं गरजेचं असतं तर मला वाटतं की युद्ध असेल बाकीच्या तुमच्या डिप्लोमेसी असतील परराष्ट्र धोरणं असतील प्रगती असतील हे तर प्रत्येकजण करतच राहील पण कुठेतरी एक असा एक समान धागा राहील की अशी परिस्थिती आल्यानंतर सहकार्यातून सगळ्यांचीच प्रगती कशी करता येईल आणि मला वाटतं भारताने ऑलवेज काही त्याग करून सुद्धा या लेवलला सुद्धा की इतरांना कसं मदत करतं म्हणजे आफ्रिकेसारख्या देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारताने म्हणजे दरवर्षी पन्नास हजार विद्यार्थी आणतो बरो बरोबर मला वाटतं एक सहकारी आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणं सर्व देशांनी एकत्र येऊन कार्य करणं हे महत्वाचं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खूप मोलाची माहिती दिली आणि बोलला त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले धन्यवाद धन्यवाद नमस्कार